केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते छावणी गणेश महासंघ कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. उद्घाटन झाल्यानंतर सामूहिकरित्या शिंजी आरती करण्यात आली. या उद्घाटन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, किशनचंद तनवानी, नंदकुमार घोडेले, अशोक सायना यादव, राजू शिंदे, रखमाजी जाधव, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, छावणी परिषदेचे मुख्य कार्याधिकारी संजय सोनवणे, छावणी परिषदेचे सदस्य प्रशांत तारगे, रखमाजी जाधव, किशोर कछवा, संतोष आंबले, ऍडव्होकेट अशोक मुळे, दीपक बनकर, दीपक ढाकणे, करण सिंग काकस, शेख हनीफ, अनिल जयस्वाल, संजय गारोल, राजेश आंबले, भगवान आंबले, गणेश कांबळे, अतुल शिंदे, राहुल बानी, बाळासाहेब आंबले, माऊली आंबले, ऍडव्होकेट पप्पू वर्मा, महादेव जाधव, नितीन यादव, संतोष शिंदे, नवनाथ मात्रे, किसन कनिसे, शेख वजीर, गणेश कल्याणकर, संजय धर्मरक्षक, एम ए अजर इत्यादी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय वित्त मंत्री डॉक्टर कराड यांनी एक विशेष घोषणा केली की छावणी मधील जितके मंडळ असतील त्या मंडळाच्या अध्यक्षांना 2 लाख रुपयाचा विमा मी स्वतः माझ्यातर्फे काढून देणार आहे. त्यासाठी छावणी मधील जेवढे मंडळ असतील त्याच्या अध्यक्षांची यादी माझ्याकडे देण्यात यावी. विसर्जनाच्या दिवशी आज सर्वांचा विमा काढण्याची प्रत त्या मंडळाच्या अध्यक्षांच्या स्वाधीन केली जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. त्यानंतर गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक आंबे यांनी सर्व मान्यवरांचे गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आणि येणाऱ्या दिवसांमध्ये छावणी गणेश महासंघातर्फे विविध खेळाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये नियमाचे पालन करून गणेश उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केलंय. जावेद शेख, MCN न्यूज, दौलताबाद. या छावणी गणेश महामंडळाच्या आतापर्यंतचा इतिहास बघितला तर कुठलाही जातीभेद मानला जात नाही. सर्व ठिकाणी ख्रिश्चन समाजाच्या व्यक्तीला सुद्धा आम्ही अध्यक्ष केलेले आहे, मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला अध्यक्ष केलेले आहे, सरदारजी समाजाच्या सुद्धा लोकांनाही आम्ही अध्यक्ष केले आहे. या ठिकाणी कुठलाही जातीभेद मानत नाही. मुस्लिम असो, साळी असो, माळेपूर सर्व लोकांनी मान सन्मान दिलेला आहे आणि या गणपती विसर्जनामध्ये सर्व समाजाचे लोक मोठ्या हिरीटीने आणि आनंदाने आणि सद्भावना ठेवून भाग घेतात आणि गणपती विसर्जन चांगल्या रीतीने करण्यासाठी प्रयत्न करतात. तशी परंपरा त्यांनी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो याही वर्षी चांगल्या जोमाने आणि शांततेने गणपती विसर्जन करूया. येतो का त्यासाठी आपण प्रयत्न करू. मी आता काय देऊ शकेल याच्याबद्दल बोलणार नाही, पण मी मनापासून आज या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सांगू इच्छितो की प्रयत्न करेन आणि छावणीला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करतो.